हेलो एवरीवन, वेलकम टू मराठी रीडिंग एंड लिसनिंग प्रैक्टिस सेशन. इट्स अ न्यू डे एंड न्यू थीम टुडे. फ्रॉम टुडे द आईपीएल टूर्नामेंट इज गोइंग टू स्टार्ट एंड आई थॉट दैट विल बी द गुड टॉपिक टू बी डिस्कस्ड इन दिस सेशन. सो आई सिलेक्टेड ए न्यूज़ फ्रॉम द मराठी न्यूज़पेपर. प्लीज पॉज द वीडियो एंड सी इफ यू कैन रीड इट एंड देन आई विल रीड इट आउट फॉर यू. ओके, लेट मी स्टार्ट. IPL 2021च्या 14व्या हंगामाला आज शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. पहिली लढत 5 वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात होणार आहे. बेंगळुरूला आत्तापर्यंत एकदाही विजेतेपद मिळवता आले नाही. मुंबईचे नेतृत्व रोहित शर्मा तर बेंगळुरूचे नेतृत्व भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली करत आहे. गेल्या वर्षी करोनामुळे IPL स्पर्धा UAE झाली होती, तेव्हा देखील प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला नव्हता. यावर्षी देखील प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही. भारतात या वर्षाच्या अखेरीस T20 वर्ल्ड कप होणार आहे. यासाठी IPL स्पर्धा एक प्रकारची चाचणीच असेल. जर BCCI IPL आयोजन यशस्वीपणे केले तर ICCला करोना स्थितीत देखील वर्ल्ड कप सुरक्षितपणे आयोजित केला जाऊ शकतो यावर विश्वास बसेल. यावर्षी IPL स्पर्धा देशातील 6 शहरात आयोजित होणार आहे. पहिल्या टप्प्यातील 20 लढती चेन्नई आणि मुंबईत होणार आहेत. त्यानंतर अहमदाबाद आणि दिल्लीत 16 लढती होतील, तर अखेरच्या 20 लढती बेंगळुरू आणि कोलकाता येथे आयोजित केल्या जातील. प्ले ऑफ आणि अंतिम लढत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होतील. Okay, again please pause video and see if you can read second part. मुंबईची नजर जेतेपदाच्या हॅट्रिकवर. मुंबई इंडियन्सने 2019 आणि 2020 विजेतेपद मिळवले होते. आता त्यांचा प्रयत्न हॅट्रिक करण्याचा असेल. अशी कामगिरी केली तर ते सलग 3 विजेतेपद मिळवणारे पहिले ठरतील. याआधी चेन्नई सुपर किंग्जने 2010 आणि 2011 सलग 2 वेळा विजेतेपद मिळवले होते, पण त्यांना हॅट्रिक करता आली नव्हती. 2012 फायनलमध्ये त्यांचा कोलकाताने पराभव केला होता. 2013 8 वर्ष मुंबई इंडियन्स IPL त्यांच्या पहिल्या मॅचमध्ये पराभूत होत आले आहेत. खराब सुरुवातीनंतर देखील ते नंतर चांगली कामगिरी करतात. यावर्षी पहिली लढत बेंगळुरू विरुद्ध होणार आहे. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स 8 वर्षातील खराब सुरुवातीचा रेकॉर्ड मोडणार का हे पाहावे लागेल. RCB यावर्षी IPL काही खास करण्यासाठी उतरणार आहे. या संघाला एकदाही विजेतेपद मिळवता आले नाही. यंदा त्यांनी
ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल याचा संघात समावेश केला आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडचा जलद गोलंदाज कायल जेमीसनला 15 कोटींना विकत घेतले. या दोघांच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल. नाउ लेट मी ट्राय टू गिव्ह ट्रान्सलेशन. IPL 2021च्या 14व्या हंगामाला हंगाम सीझन सो 14th सीझन ऑफ IPL आज शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. आज शुक्रवारपासून फ्रॉम टुडे फ्रायडे सुरुवात होत आहे. इट्स बिगिनिंग. पहिली लढत द फर्स्ट मॅच 5 वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या 5 टाइम्स विक्टरी मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स दीज आर नेम ऑफ 2 टीम्स यांच्यात होणार आहे. सो फर्स्ट मॅच इज गोईंग टू बिटवीन दीज 2 टीम्स. बेंगळुरूला आत्तापर्यंत एकदाही विजेतेपद मिळवता आले नाही. आत्तापर्यंत एकदाही, टिल नाऊ नॉट इवन वन्स. विजेतेपद इज चॅम्पियनशिप मिळवता आले नाही. दे कुडंट विन ऑर बिकम द चॅम्पियन इन दिस टुर्नामेंट सो फार. मुंबईचे नेतृत्व रोहित शर्मा, नेतृत्व इज लीडरशिप. सो मुंबईज लीडरशिप इज विथ रोहित शर्मा अँड बेंगळुरूज लीडरशिप इज विथ विराट कोहली हु इज भारतीय संघाचा कर्णधार, इंडियन टीम्स कॅप्टन. गेल्या वर्षी करोनामुळे, लास्ट इयर बिकॉज ऑफ करोना, IPL स्पर्धा UAE झाली होती. IPL कॉम्पिटिशन टूक प्लेस इन UAE. तेव्हा देखील प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश नव्हता. तेव्हा देखील ॲट दॅट टाईम ॲज वेल प्रेक्षकांना प्रवेश दिला नव्हता. प्रेक्षक द स्पेक्टेटर्स वेअर नॉट अलाउड टू एंटर दी स्टेडियम. यावर्षी देखील, दिस इयर ॲज वेल, प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही. स्पेक्टेटर्स विल नॉट बी अलाउड. भारतात या वर्षाच्या अखेरीस, अखेर मीन्स एंड, वर्षाच्या अखेरीस ॲट द एंड ऑफ दिस इयर T20 वर्ल्ड कप होणार आहे. सो T20 वर्ल्ड कप इज गोइंग टू टेक प्लेस इन इंडिया ॲट द एंड ऑफ दिस इयर. यासाठी IPL स्पर्धा एक प्रकारची चाचणीच असेल. चाचणी, इट्स लाईक टेस्ट, पायलट टेस्ट. सो वेदर दॅट T20 वर्ल्ड कप कॅन हॅपन सक्सेसफुली, फॉर दॅट दिस IPL कॉम्पिटिशन विल बी अ काइंड ऑफ टेस्ट. जर BCCIने IPLचे आयोजन यशस्वीपणे केले, इफ BCCI, विच इज क्रिकेट बोर्ड ऑफ इंडिया, इफ BCCI अरेंजेस दिस IPL सक्सेसफुली, तर देन ICCला विश्वास बसेल. ICC विल बिलीव दॅट, ऑर ICC विल फील कॉन्फिडंट दॅट करोना स्थितीत देखील, इन करोना कंडिशन्स ॲज वेल, वर्ल्ड कप सुरक्षितपणे आयोजित केला जाऊ शकतो. वर्ल्ड कप कॅन बी सेफली अरेंज. यावर्षी IPL स्पर्धा देशातील 6 शहरांत आयोजित होणार आहे. सो IPL कॉम्पिटिशन इज गोईंग टू गेट अरेंज इन 6 सिटीज. पहिल्या टप्प्यातील, इन द फर्स्ट फेज, 20 लढती, 20 मॅचेस चेन्नई आणि मुंबईत होणार आहे. सो इन द फर्स्ट फेज, द 20 मॅचेस इन फर्स्ट फेज विल टेक प्लेस इन चेन्नई अँड मुंबई. त्यानंतर अहमदाबाद आणि दिल्लीत 16 लढती होतील. आफ्टर दॅट अहमदाबाद अँड दिल्ली विल हॅव 16 मॅचेस. तर अखेरच्या 20 लढती, द लास्ट 20 मॅचेस, बेंगलोरू आणि कोलकाता येथे आयोजित केल्या जातील. विल गेट अरेंज्ड ऑर्गनाइज इन बेंगलुरू अँड कोलकाता. प्ले ऑफ आणि अंतिम लढत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होतील. प्ले ऑफ अँड फायनल मॅच विल टेक प्लेस ॲट नरेंद्र मोदी स्टेडियम ॲट अहमदाबाद. मुंबईची नजर जेतेपदाच्या हॅट्रिकवर.
Mumbai's nazar is aim, or they are looking at hat-trick of championship. मुंबई इंडियन्सने 2019 आणि 2020 साली विजेतेपद मिळवले होते. मुंबई इंडियन्स वेर चॅम्पियन इन 1920. आता त्यांचा प्रयत्न हॅट्रिक करण्याचा असेल. सो नाऊ दे आर गोइंग टू ट्राय फॉर हॅट्रिक. अशी कामगिरी केली तर, इफ दे अचीव दिस फीट, देन ते सलग 3 विजेतेपद मिळवणारे पहिले ठरतील. दे विल बी फर्स्ट टू विन 3 टाइम्स कंटिन्युअसली, सलग कंटिन्युअसली. याआधी चेन्नई सुपर किंग्सने 2010 आणि 2011 साली, सो बिफोर दिस चेन्नई सुपर किंग्स हॅड वन इन 2010 अँड 2011, सलग 2 वेळा, कंटिन्युअसली ट्वाईस, पण त्यांना हॅट्रिक करता आली नव्हती. बट दे कुडंट मेक हॅट्रिक. 2012 फायनलमध्ये त्यांचा कोलकाताने पराभव केला होता. कोलकाता डिफीटेड, पराभव करणे, टू डिफीट, कोलकाता डिफीटेड देम इन दी फायनल्स ऑफ 2012. 2013-8 वर्ष मुंबई इंडियन्स आयपीएलमधील त्यांच्या पहिल्या मॅचमध्ये पराभूत होत आले आहेत. पहिल्या मॅचमध्ये, इन फर्स्ट मॅच, पराभूत होत आले आहेत. हॅव बीन लूझिंग इन फर्स्ट मॅच. सो मुंबई इंडियन्स हॅव बीन लूझिंग इन देअर फर्स्ट मॅच फ्रॉम 2013. खराब सुरुवातीनंतर देखील, खराब सुरुवात, the bad beginning or not so well performed beginning, dekhil despite that te nantar changli kamgiri karta, they do a good show afterwards. ya varshi pahili ladat bengaluru viruddha honar ahe. So this year first match will be against bengaluru. ata rohit sharma cha netrutva khali, now under the leadership of rohit sharma, mumbai indians 8 वर्षातील खराब सुरुवातीचा रेकॉर्ड मोडणार का? सो विल मुंबई इज गोइंग टू ब्रेक देअर रेकॉर्ड ऑफ बॅड बिगिनिंग ऑफ लास्ट 8 इयर्स, हे पहावे लागेल. वी नीड टू सी दिस. आरसीबी यावर्षी आयपीएलमध्ये काही खास करण्यासाठी उतरणार आहे. खास, स्पेशल, खास करण्यासाठी, टू डू समथिंग स्पेशल, उतरणार आहे. उतरणे मीन्स टू गेट डाऊन ऑर क्लाइम डाऊन. सो हिअर इट मीन्स दे आर गोइंग टू एंटर दी टूर्नामेंट विथ एम ऑफ डुईंग समथिंग स्पेशल. या संघाला एकदाही विजेतेपद मिळवता आले नाही. धिस टीम कुड नॉट बी चॅम्पियन इवन वन्स. यंदा मीन्स धिस इयर त्यांनी ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज, सो धिस टाईम दे हॅव संघात समावेश केला आहे. दे हॅव इन्क्लुडेड ग्लेन मॅक्सवेल इन देअर टीम. स्फोटक, इट मीन्स लाईक वन लाईक अ बॉम्ब विच कॅन एक्सप्लोड, एक्सप्लोझिव्ह. सो त्याचबरोबर, अलॉंग विथ दॅट, न्यूझीलंडचा जलद गोलंदाज, द फास्ट बॉलर फ्रॉम न्यूझीलंड, कायल जेमिसनला 15 crore विकत घेतले. सो दे हॅव बॉट कायल जेमिसन फॉर 15 crore. या दोघांच्या कामगिरीवर, कामगिरी इज परफॉर्मन्स, सर्वांचे लक्ष असेल. एव्हरीबडीज अटेन्शन विल बी ऑन परफॉर्मन्स ऑफ दीज टू प्लेयर्स. सो दॅट्स इट फॉर टुडेज सेशन. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड प्लीज सबस्क्राईब टू this my channel so that you will get notification about upcoming videos, and please visit learnmarathiwithkaushik.com. thank you, bye.